काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 83 78 97 50 35. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेले तळेगाव अंजेनेरी या गावात 22 वर्षीय विवाहित महिलेवर पती रोहित खाटीकडे याच्याकडून मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृत ज्योती लोभीदास पगारे व रोहित पुंडलिक खाटीकडे यांचा विवाह 30 जून 2023 या तारखेला झाला. लग्न झाल्यापासून लग्नात सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून मयत ज्योती पगारे हिला नवरा, सासू सासरे आणि नणंद यांच्याकडून आर्थिक व मानसिक छळ केला जात होता. मयत ज्योती यांच्या घरच्यांनी आपल्या मुलीला त्रास होणार नाही व मुलगी सुखाने नांदावी यासाठी 25,000 रुपये दिले. मात्र 25,000 रुपये देऊनही मयत ज्योतीला तिच्या सासरच्यांकडून सोन्याच्या अंगठीसाठी मानसिक व आर्थिक छळ केला जात होता. अशा मागण्यांची तक्रार देखील पत्नीने आपल्या माहेरी केली. त्यानंतर नवीन लग्न झाल्याने त्यांची समजूत काढून बोलचाल करून तो वाद नातेवाईकांनी मिटवला. मात्र गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी रोहित पुंडलिक याने सासू सासरे आणि नणंद यांनी गरोदर ज्योतीला मारहाण करून लावारिसपणे सोडून निघून गेले. त्यानंतर ज्योतीने बाजूच्या महिलेचा फोन घेऊन आपल्या आईवडिलांना फोनद्वारे कळवले. त्यानंतर वडील उमराडेवरून मुलीला बघण्यासाठी तळेगाव येथे पोहोचले. त्यानंतर ज्योतीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी ज्योतीची परिस्थिती बघता ज्योतीला त्र्यंबक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र ज्योतीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यानच ज्योतीची प्राणज्योत मालवली. या संदर्भात मयत ज्योतीचे मामा साहेबराव दिनकर पगारे राहणार उमराळा यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे नवरा, सासू सासरे, नणंद यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास त्र्यंबक पोलीस करत आहेत. याविषयी अधिकची माहिती मयत ज्योतीच्या नातेवाईकांनी दिली. आज जी दुःखद घटना घडली आहे, मी त्र्यंबकेश्वर आहे आणि माझी भाचीची होती ती उमराळ्यामध्ये होती आणि तिचं इथं तळेगाव मध्ये तळेगाव त्र्यंबक मध्ये रोहित खाटीकडे या तरुणाशी विवाह करून दिला. आम्ही आता गेली फक्त 6 महिने झाले आहेत आणि त्यानंतर तिला त्रास सुरू होता. त्याच्यानंतर तिला मारझोड सुरू होती. आम्ही बऱ्याच वेळेस त्यांना सांगितलं, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ते आम्हाला उडवडीचे उत्तरे किंवा मग उद्धट असे भाषा वापरून ते नेहमीच अपमान करते. आता 8 दिवसापूर्वीच तिचे वडील आणि तिचे चुलते वगैरे येऊन तिला त्यांना सांगून गेले का बाबांनो मारझोड करू नका आणि झगडे भांडणं करू नका, सुख संसार करा. आणि आज 8 दिवस होता इकडे तर मुलीला काल मारलं त्यांनी 12 वाजता. ती 2 महिन्याची प्रेग्नेंट होती. त्यानंतर मग तिला खूप त्रास व्हायला लागला आणि ते तिला मारून गायब झालेले, पळून गेलेले आहेत तिथून. तिच्या घरी कोणीच नाही आहे. आता आम्ही पोलीस किंवा कंप्लेंट केली, पोलीस FIR म्हणजे अजून FIR झालेली नाही आहे. आता PM ला आहे आम्ही, तर PM ला बॉडी आणलेली आहे आणि जोपर्यंत त्या नराधमांना अटक होत नाही, जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही प्रशासनाकडनं आणि आमचे जे पत्रकार बंधू आज इथं आले त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.